चला आजचा ब्लॉग सुरू करूया. माझं नाव आहे श्रीकांत आणि माझं ब्लॉगचं नाव आहे श्रीकांत ब्लॉग्स. ओके, तर सुरुवात करू आपल्या चहाने. आई चहा बनवलेला आहे. मम्मी गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग गणपती बाप्पा. मोरया. बघा, तर चहा आणि चहासोबत आपण खाऊया लाया. तर नेहमीच पण मला खूप आवडतात या गणपतीच्या ह्याच्यामध्ये. तर चला लाया घेऊ आणि चहा घेऊ. ओके, लायांमध्ये टाकलं चहा. चहा आणि लायांची, चहा आणि लाया खाण्याची मजाच खूप वेगळी आहे. थोडंसं चहा पिऊन पण घेऊ ना आपण. रागवणार आहे, खूप जास्त रागवणार आहे. हे बघा, लाया खाण्याच्या चक्करमध्ये मी इथे पाडला आहे, चहा पाडला. आई सोडणार नाही आज मला, मस्त मारून टाकेल छान असं दडप दगड. हाताने नाही रे बाबा नो. चल द्या, चला आपण एन्जॉय करू खा. अमो मम्मीला म्हण लाया, मामा लाया खाताय म्हणा, चहा आणि लाया खाताय, मला पण पाहिजे म्हणा. ओके बघ, आज खूप काम आहेत. आईने एक आठवण करून दिला आहे की उद्या आपल्याकडे विसर्जन असते ना, तर आज मार्केट करायचं आहे, भाजीपाला वगैरे आणायचं आहे, जेवणाचं सगळं अरेंजमेंट करायचं आहे. तर आज खूप फास्ट पद्धतीने वर्क करा लागेल आणि तोच काय व्हिडिओ एडिटिंगच्या भानगडीत ना पडणार. हा डेलीवाला जो व्हिडिओ फक्त एक टाकेन, बाकी जो आहे तो नंतर गणपती बाप्पाच्या विसर्जनानंतर बाकीच्यांच्या सगळ्यांचे व्हिडिओ येऊन जातील. चला असं त्याच्याने फुलं खराबही नाही होत, त्या टोपलीमध्ये पण राहते आणि आपल्याला हार वगैरे बनवायला निघूया आता. ओके, ठेवू द्या. टटल्स, बाय टटल्स. इकडे तिकडे जायचं नाही रे बाबा, आपल्या जागेवर राहायचं. येतो मी लवकरच. ओ माय गॉड, निघूया आपण. ओके, डेली सारखा सारखा आजचा ब्लॉग सुरू होत आहे. मामाच्या इथे जाऊ, तिथून मग गणपती पाहायला जाऊ, त्यानंतर कोमारेचा गणपतीकडे जाऊ. नवीन तरुण युवा पिढीने जे गणपती मांडलेला आहे ना त्याच्याकडे जाऊ, आणि जमलं तर कोजबीला पण जाऊ, आमच्या गावापासून जवळच. चला निघूया. बघा, आलो आपण इथे आपले गणपती बाबा. आता हार बनवते. गायत्री तू हार बनवशील ना आज? तूच बनवते म्हणा, मी नाही बनवत. उद्याचा आमचा जेवणाच्या प्रोग्रामची लिस्ट बनत आहे, तर पा
खालीली पत्राळ पत्राळी भाजी ग्लास चहा पत्राळी टमाटर मिरची सांबार आलू आला लसूण चवडीची शेंग जलेबी 3 किलो जलेबी नाही जास्त लागेल तुमचा परत काउन घेऊ तर आज आम्ही लिस्ट बनवली आहे मामा मामी गायत्री आणि मिळून उद्याच्या जेवणाचं प्रोग्रामची विचारायचं जेवण असते त्याची तर गायत्रीने बनवलेली लिस्ट बघा इथून चालू होते इथपर्यंत फक्त पहिला नाव नको वाचा पहिला नाव आम्ही मेन इन्ग्रेडियंट आहे पहिला नाव ज्याला समजा त्रास होत असेल ॲसिडिटीचा आमच्याकडे त्याची पण सोय आहे मग त्याच्यानंतर ते खा ते खायचं मग जेवण करायचं पण जेवल्याशिवाय जायचं नाही आमच्याकडे गणपतीला याल तर जेवल्याशिवाय जायचं नाही ॲसिडिटी वाढली असेल तरी त्याची सोय आहे आमच्याकडे ओके चला चला आता निघूया चल गायत्री बाय बाय त्या दिवसाचे टिक मार करून ठेवते म्हणजे पुस्तकच बनवा रागत असेल अरे एंट्रा मांडतेस का पुरे मग जशी येतात नाही का 100 शंकर लोक आता सकाळचा हो पाणी नाही माहिती अम्मूचा फोन आलेला आहे ओके माझ्या छोटूशा भांजीचा फोन आलेला आहे अम्मू ए मम्मू तू येणार नाहीये का अम्मू तू दिसत नाही आहे ना रे बेटू दिसत नाही आहे ना नाही पाहत का माझ्याकडे चियाकडे जाऊ का मी दिसत नाही ना रे अम्मू तू येत नाही का गणपतीला येत नाही तुझ्याकडे काय आहे का म्हणाली तू तू गणपती येणार आहे का उद्या येणार आहे का हो येणार आहे अम्मू येणार आहे येणार आहे का बेटा हो येणार आहे ना अम्मू तू गणपती बाबाजवळ डान्स नाही करणार आहे का मावशी वगैरे सोबत करणार आहे की नाही करणार आहे तू तू मागे केलं होतं ना मम्मीला म्हणा माझे व्हिडिओ दाखव म्हणा तू मागच्या वर्षी केलं होतं की नाही मावशी सोबत गिन्नी मावशी सोबत डान्स केलं होतं ना तू काकाजी येतो गणपतीकडून येऊया आपण त्या वेळेला गणपतीतून आपल्या काल आपण रात्री गेलो होतो युवा मंडळवाल्या तर युवा मंडळवाल्यांनी जो गणपती काळ म्हणजे मांडलेला आहे तर काल रात्री त्याचा एक लुक घेतलो होतो आपण थोडंसं दर्शन घेऊन आलो होतो पण काही व्हिडिओ बनवायसाठी त्याचे फुटेज पाहिजे होते मला तर एक चक्कर मारून येऊ तिथे ओके चला आणि या साईडला राईटला आपल्याला त्या गणपतीकडे जायचं मंडळ यांनी मांडलेला आहे म्हणजे तरुण मुलांनी मुलींनी मिळून मांडलेला आहे काल इथेच प्रोग्राम झालेला होता आपला रात्रीचा तर इथून समोर गेलं की आईची शाळा आहे समोर गेल्याच्यानंतर आईची शाळा आहे ह्याच रोडने समोर गेलं की आईची शाळा आहे आणि इथे आहे दूध डेअरी आपली गोमाऱ्याची पुराणीवाली तर काल आपण रात्री इथेच आलो होतो इथेच होतो प्रोग्राम हरिसा व्हिडिओमध्ये एखाद्या जसं टाकत झाला तर ग्रुप मेंबर कोण आहे तूच आहे ना पूर्ण नाव सांगून दे तुझं हरीस राजेंद्र वरखडे गणपती बाप्पा मोरिया पुढच्या वर्षी जल्दी या तू कशाला मंडळाच्या माणूस बाहेर राहशील का गणपती बाप्पा मोरिया पुढच्या वर्षी लवकर या तर
इथले तर दर्शन झाले आपले, एक शूट घ्यायचं होतं ते पण झालेलं आहे. चला निघूया तर कोचबीला भेटू. पहिले घरी जाऊ, आई वाट पाहत आहे. ओके, त्यांच्यासोबत भेटणं झालं. काही कार्यकर्ता लोक होते मंडळातले. मी गेलो तर काय दुपारी काय करणार, मुलं आराम करत होते घरी. तर काकूंनी बोलवलं, एका काकूंनी, तर आले बिचारे. त्यांना सांगितलं की एक लूप घ्यायचं होतं तुमच्या गणपतीचं मॉर्निंगवालं, तर ते घेतलं. बोलणं झालं. तिथे आपले मामा लोकही मिळाले, त्यांच्यासोबतही आपलं एक शूट झालं. मग आता आपण घराकडे निघालो आहे. चला निघूया, मम्मी वाट पाहत आहे घरी, मामाकडे जायचं आहे. ओके, बाय बाय. घरी आलो आपण, आता घरी आलो आहे. म्हणजे आपल्या घराच्या समोरच्या गणपतीच्या मंडळातलं विसर्जनाची तयारी चालू आहे. तुम्हाला बॅकग्राऊंडमध्ये आवाज येत असेल तर विसर्जनासाठी जी गाडी असते गणपती बाबाला न्यायची, ती पण रेडी झालेली आहे. त्याची काला राहील थोड्या वेळानंतर, पण त्याच्या आधी आपण घरून येऊ आणि आपल्याही घरच्या गणपतीसाठी काही मार्केटिंग करायची आहे उद्यासाठी. तर ते आणायसाठी मार्केटमध्ये जायचं आहे. तर आई तरी तर रेडी आहे. बस आता मी मामाकडेच निघतो. कार्यकर्ता लोक, तर आणि मी मामाकडे जात होतो. म्हटलं चला ना गाडीमधूनच घेऊया एक शूट. तर एक शूट तुम्हाला दाखवायसाठी घेतलेलं आहे. आता मला इकडे किती वेळ लागेल माहिती नाही, पण विसर्जनाच्या वेळेस मी येऊन जाईन इथे. तर चला मामाकडे जाऊया. तर आई आहे माझ्यासोबत. गणपतीच्या वेळेस ना असंच होतं, घरचा पण गणपती असतो आमचा आणि इकडे असतो. आधी तर मला वेळ नाही मिळत होतं. इकडे तिकडे आपल्या एरियातलं गणपतींना एक्सप्लोअर करूया, गणपती बाप्पा मोरया मध्ये आलो आहे. आणि आमची अर्धी खरेदी झाली आहे, सामान आणलं आहे. वांगे, टमाटर, मिरच्या, कांदे. आणि मार्केटमध्ये मामा आणि अजून एक दुसरे मामा आहेत, ते बाकीच्या मार्केट करत आहेत. तिथपर्यंत सामान इथे आणून ठेवलं आहे बघा मार्केटमध्ये. ही गाडी आहे आपली. आपला बाजार झालेला आहे आणि मामा वगैरे सोबत आम्ही चाललो आहे. सामान घेतलं आहे, काही गाडीमध्ये ठेवलेलं आहे. हा दुसरी फेरी आहे आमची आणि आता आम्ही निघतो आहे घराकडे. आता निघतो आम्ही बाजाराचं सामान भरलं आहे. आता त्याला मामा तिकडे वाट पाहत आहे, तर आपण निघूया इथून. मार्केट आहे, मार्केटमधली आपली खरेदी झाली आहे. तसं डिस्पोजल वगैरे घ्यायचं राहिलेलं आहे. ओके, असे हाल होतात गर्मीने. पाऊस एका साईडने येते आणि बिन मौसम बरसात आहे. काय आहे ना, पाऊस आहे ना, काही आहे. तळा पाहिजे होता म्हणतोय का? बिन मौसम बरसात ना पाणी पाणी. चला मित्रांनो, आपल्या घरचं गणपतीचं मार्केटिंग झालेली आहे. मामासोबत गेलो होतो मी पण.
मामा मामाचे मित्र माझे मामा लागतात ते तर झालं आम्ही मार्केट वगैरे आणलं करू उद्या आहे जेवण आमच्याकडे गणपती बाबाचं तर चला आता कोमारात जाऊ मंडळातील काला फुटलेला आहे आपल्याला त्याची काही वेळ भेटली नाही त्यांच्यापर्यंत जाण्याची बस काला खाऊ घरी जाऊ आईला घेऊ मामा सोबत वापस घरी आज आरती कडची आहे काला फुटलेला आहे जेवायला लोक बसलेले आहे हा गाडी रेडी झालेली आहे डीजे आणला आहे सगळ्याच आहे तर चला एक भेट घेऊन येऊ आपण तिथून भेट घेऊन येऊ तिथून गणपती बाप्पा मोरया हो बिचारे लोक जेवत आहेत ना झाला आपण त्या तोंडाकडे पण व्हिडिओ घेतो बरोबर जस्ट जोकिंग गंमत करत आहे ते कार्य करता लोक किती मेहनतीने वाढत आहेत गणपती बाप्पा मोरया हो चालती मला चालती केला का चालते जोरात केला का धावते Yeah.
केलेला आहे विसर्जनासाठी. चला आपण त्याच्या सामोर जाऊ थोडंसं आणि गणपती बाप्पा चला गणपती निघाला का सुट्टी घ्या तुम्ही हो त्यासाठी चालू गणपतीचे दर्शन घेऊन आलो आहे गणपती विसर्जनाला गेलो होतो मी. तर चला इथे आपला ब्लॉग एंड होत आहे कोजबीला कोमारेचा कोजबीचा इथे ब्लॉग एंड होत आहे. मम्मी माझी वाट पाहत आहे. ओ मम्मी ओ मम्मीजी मम्मीजी माझी मम्मी झोपली नाही का कोजबील गेलो होतो इथून कोजबील गेलो कोजबील गेलो कोजबीचे होते ना आपण त्या दिवशी कोजबीला हो मामा हो मामा.